आणि या पहिल्या पदार्थाचं नाव आहे कैरीची उडदा मेथी. बर, कैरीचं लोणचं आपण नेहमी खाल्लंय पण आज कैरीची उडदा मेथी हा पारंपरिक पदार्थ. पारंपरिक पदार्थ. बर, कोणी शिकवला? आईने. तुमच्या आईने? व्हेरी गुड. कशी असते तिची चव? खमंग आहे, तिखट आहे? आंबट गोड तिखट तिने स्वाद आहे. वा, आंबट गोड तिखट असं एक छानसं कॉम्बिनेशन आहे. व्हेरी गुड. मग या आंबट गोड तिखट साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. मध्यम आकाराची कैरी, तांदूळ, धणे, मिरी, उडीद डाळ आणि मेथी हे भाजण्यासाठी ओलं खोबरं, सुक्या मिरच्या, या बेडगी किंवा काश्मीरी मिरच्या ऐच्छिक आहेत, गूळ, कोथिंबीर, मोहरी, हिंग फोडणीसाठी, हळद, मिरची पावडर आणि मीठ. आणि आता आपण करतोय कैरीची उडदा मेथी. त्याच्यासाठी लागणारं हे वाटण आपण तयार करून घेतलं. हे वाटणच फार टेस्टी असेल ना, है ना? चाकून बघा. नाही, चाकून आत्ता नको, ते रागवतील. कारण की आपल्याला त्यांना पूर्ण करून दाखवायचं ना. ठीक, काय करायचं पुढे? आता फोडणी करायची. तेल देता मला? हो. त्याला पण अगदी थोडंच तेल लागतं, जास्त तेल लागायचं. अच्छा, म्हणजे तसं पाहायला गेलं तर ही रेसिपी हेल्थसाठी पण खूप चांगली आहे. अगदी. कारण काय, ह्याच्यात सगळ्या प्रकारच्या चवी आहेत. चवी आहे, तिखट आहे, कैरी आहे, आंबट आहे, गोड आहे, सगळ्याच प्रकारच्या चवी आहेत. आणि शिवाय तेलाचा खूप कमी वापर आहे. कारण आपण पहिले हे जे वाटण केलं याच्यातही तेलाचा अगदी अगदी माफक उपयोग होता. आणि इकडे पण चला, पुढे काय करायचंय? आता मोहरी आणि हिंग घ्या. हिंग आता ही मोहरी फुटेपर्यंत मला सांगा की ह्या सगळ्या पारंपरिक रेसिपीज तुमच्या आईकडनं तुमच्यापर्यंत आल्या. आता तुमची मुलगी हॉटेल मॅनेजमेंट करते, मग ती नवीन नवीन तर सगळं ट्राय आउट करत असेल, पण मग ह्या रेसिपी तिला पण येतात की नाही? कसं काय? व्हेरी बॅड. कारण ती आत्ताच्या युगातल्या जास्त करते, प्रिफर करते. बरोबर. नाही, आणि काय त्यांचा शिक्षणाला अनुसरून त्यांना ते तेवढं राहायला लागत असेल? नाही, तिला खायला आवडतात नक्की. बर, पण म्हणते ती, पण माझ्या आईने सुद्धा मला अगदी ताटावरून पाटावर केलंय, त्यामुळे मी तिला नाही सांगत काही. बरोबर. ठीक आहे, आता पुढे काय करायचंय? आता कैरी ठाकायची. घ्या. तुम्हाला वाटलं होतं की नाही कढई तापली? पुढे काय लागणार आहे? आता पाणी द्या. मला सांगा किती लागणार. हो बघा, बरं. बस बस, आता हे झाकण ठेवून एक थोडी अर्धवट शिजवून घ्यायची कैरी. बघा बरं, झाकण काढून. हो, छान झालं. व्हेरी गुड. आता पुढे काय करायचंय? आता हे वाटण घालायचं. बर, मी तुम्हाला मदत करतो. हो, सगळं लागेल? सगळं सगळं. आता थोडं पाणी घाला. पाणी घालायचं? हो. बघा, नाही घाला. पुरे? हो. ओके. आता गुळ. गुळ इथे ह्यात जास्त लागतो. हा, गोड गोडसर असते ती थोडी. गोडसर, आंबट, अर्ध अर्धी, बस बस, पुरे पुरे. कुठली म्हणून चव नाहीये असा हा पदार्थच नाही. सगळ्या प्रकारच्या चवी एकवटल्यात. वा वा, क्या बात आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की या कैरीच्या जागी आपण टोमॅटो पण घालू शकतो. हिरवे की लाल टमाटे? नाही, लाल. लाल टमाटे पण फक्त तेव्हा मात्र वाटपात थोडी चिंच किंवा कोळ घालावा लागतो. कारण टोमॅटोला तेवढा आंबटपणा नसतो. बरोबर. कैरीला जरा जास्त असतो. ठीक आहे. वा, आता याला काय करायचं पुढे? आता झालं, आता मीठ घालायचं. अरे हो, ही चव आपण विसरलोच होतं ना. म्हणजे मगापासून आंबट तिखट यांचंच कौतुक चालू होतं. जरा बघा बरं. बस बस बस, आता उकळी छान आली आहे. हो. आता कोथिंबीर घाला. बर, आणि आपली डिश तयार. आपण गॅस बंद करू. क्या बात है. आणि अशा प्रकारे कैरीची उडदा मेथी तयार झालेली आहे. ही रेसिपी आपण कशासोबत खाऊ शकतो? भाताबरोबर. भाताबरोबर अतिशय छान लागते. अर्थात चपाती बरोबर पण खाऊ शकता. बरोबर. पण भाताबरोबर ऍडव्हान्स. क्या बात है.